चालुक्य काळात दक्षिण काशीचे महत्व प्राप्त झालेल्या संगमेश्वरच्या पवित्र भूमीत चालुक्य राजा कर्ण याने जवळजवळ 360 मंदिरे बांधली. यापैकी कित्येक मंदिरं परकीय आक्रमणात पाडली गेली, कित्येक फक्त आपल्या दुर्लक्षामुळे पडली. काही अजूनही जशीच्या तशी उभी आहेत, तर काही शेवटचे श्वास घेत आहेत. उत्कृष्ट स्थापत्य, अप्रतिम शिल्पकाम आणि स्वतःचे सौंदर्य वैभव असलेली अपरिचित मंदिरे आत्ता आत्ता काही लोकांमुळे प्रकाशात येत आहेत. नमस्कार, मी ओंकार पाटील आपल्या भटकनाथ यूट्यूब चॅनेलवर आपले पुन्हा एकदा स्वागत करतो. संगमेश्वर नजीकच्या मंदिर समूहाला वाचवण्यासाठी आणि त्यांच्या संवर्धनासाठी हा छोटासा प्रयत्न. संगमेश्वर मध्ये 360 प्राचीन मंदिरांचा एक समूह अस्तित्वात होता. यापैकी कर्णेश्वर मंदिर, संगमेश्वर मंदिर आपण पूर्वी पाहिले आहे. बाकीची मंदिरे झाडाझुडपांनी वेढलेली दुर्लक्षित अशी आहेत. काही दिवसांपूर्वी दुर्गवीर प्रतिष्ठानची एक पोस्ट फेसबुकवर पाहिली आणि लगेच या मंदिरांच्या भेटीला बाहेर पडलो. महत्वाचे म्हणजे यापैकी दोन मंदिराचे लोकेशन गुगल मॅपवर क्रिएट केलेले आहे, ते मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. आज आपण या ठिकाणाला भेट देणार आहोत. त्याचे संपूर्ण सौंदर्य मी आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे, कसे पोहोचायचे हे सांगणार आहे, जेणेकरून ही दुर्लक्षित मंदिरे पुन्हा एकदा लोकांच्या नजरेत येतील आणि पुरातत्व खात्याचे या मंदिराकडेही लक्ष जाईल आणि त्याचे संवर्धन होईल. गाडी पार्क केल्यावर अगदी रस्त्या शेजारीच दिसणारी मंदिरे पाहून मी थक्क झालो. केदारनाथ मंदिराची प्रतिकृतीत असणारं सोमेश्वर मंदिर मी आजच पाहत होतो. त्याचं ते सौंदर्यही अगदी डोळ्यात साठवावं असत. 2 ते 3 फूट उंच ओट्यावर ते उभं आहे. प्रवेशद्वाराभोवती असणारी दगडी जाळी म्हणजे शिल्पकलेचा एक अद्भुत नमुना. मंदिराच्या दोन्ही बाजूला रिकामी देवकोष्ठेही पाहायला मिळतात. आखीव रेखीव असे प्रवेशद्वार, अंतराळी असल्यावर का भासणारा उंबरठा, सभा मंडपात विराजमान नंदीदेव आणि डोक्यावर सुंदर असे घुमटीकार छत तुम्हाला मंत्रमुग्ध करते. सभा मंडपाच्या खांबांच्या सुंदर नक्षीकामावर झाडाच्या मुळ्यांनी आपली स्वतःची वेगळी नक्षी तयार केली होती. ती सुंदर जरी दिसत असली तरी मंदिरासाठी धोकादायक आहे. खांबांवर तुळ्यांना आधार देण्यासाठी यक्षमूर्त्या असतात. तिथे सर्पमूर्ती कोरल्या आहेत पण उलट्या, तर खांबांवर काही मनुष्याकृती कोरलेल्या दिसतात. यांपैकी बऱ्याच काळाच्या ओघात नष्ट झाल्या आहेत. सभा मंडपातील नंदी थोडासा भग्न पावला असला तरी त्याचे सौंदर्य जसेच्या तसे आहे. त्याच्या अंगावरील आभूषणे, त्याचे अवयव, दोमडलेल्या पायातून बाहेर येणारी शेपूट, सर्व काही खरेखुरे भासते. अंतराळातील रिकामी देवकोष्टे, गर्भगृहाचे सुशोभित प्रवेशद्वार मंदिराच्या सौंदर्यात अजून भर घालतात. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या चौकटीवरील नाजूक खांबांचे नक्षीकाम तर पाहण्याजोगे आहे. याच खांबांवर रुद्राक्षांच्या माळाही अगदी खऱ्याखुऱ्या भासतात. चौकटीवर साधूचे शिष्यासोबतचे शिल्प कोरलेले आहे. आपल्याला याबद्दल अधिक माहिती असल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा. या सुंदर प्रवेशद्वारावरही काळाने आपला ठसा सोडला आहे. त्याचे संरक्षण होणे अत्यंत गरजेचे आहे. गर्भगृहात श्री सोमेश्वराची सुंदर शिवपिंडी आहे. या शिवपिंडीच्या पाठीमागे एक छोटीशी टाकीही दिसते. मित्रांनो, आत्ता आपण श्री सोमेश्वर मंदिराच्या आतमध्ये आहोत. आपण बघू शकतो हा आत्ता आपण उभे आहोत. हा आहे सभामंडप, एकदम छोटा पण छान असा सभामंडप आहे. त्यानंतर इथे आहे अंतराळ, आणि अंतराळानंतर
आतमध्ये गाभारा आहे, गाभाऱ्यामध्ये शिवपिंडी आहे. अंतराळामध्ये आपण बघू शकतो दोन देवकुष्ठे आहेत, एक इथे आणि एक इथे, पण त्यामध्ये कोणत्याही देवतेची मूर्ती पुरलेली नाही आहे. सभामंडपामध्ये इथे आपण पाहू शकतो एक नंदी विराजमान आहेत आणि हा छोटा सभामंडप, पण याचा हा जो घुमट आहे, घुमट म्हणजे छत आहे, ती एवढं सुंदर आहे. बघा, आपण बघू शकतो ह्यामध्ये त्यांनी दगडी रिंग्स लावून 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 ते वरपर्यंत असं घुमटासारखा आकार केलेला आहे, आणि बाहेरून बघितलं तर त्यावर दगडी कौलं आहेत, म्हणजे एक दगडी चौकोनी आकाराच्या खपरा बसवून त्यांनी छत तयार केले. अप्रतिम असं मंदिर आहे. अजून इथं आपण बघू शकतो सगळे खांब आहेत ते जे भिंतीमध्ये आहेत. समोर प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला ओऱ्या आहेत. ह्या ओऱ्यांमध्ये दोन सेपरेट खांब आहेत जे मंदिराच्या भिंतीमध्ये नाही आहे. खांब आहे, या खांबामध्ये जी डिझाईन कोरलेली आहे ती एकदम मशीनवर कोरल्याप्रमाणे एकदम मस्त डिझाईन आहे. तसेच इथे जे कीर्तिमुखे आहेत, या पट्टीमध्ये इथे कीर्तिमुख आहे प्रत्येक खांबाच्या, त्या कीर्तिमुखाचं अलंकन इतकं सुंदर आहे आणि प्रत्येक खांबावर ते अलंकन वेगवेगळं आहे. तसेच इथली जी डिझाईन आहे ती बघा, आपण बघू शकतो फक्त प्लेन अशी एकदम गुळगुळीत डिझाईन आहे, त्यावर फक्त नक्षीकाम केलेलं आहे आणि मध्येच जरा त्याला शेप देऊन फुलांचा वगैरे आकार दिलेला आहे. ही डिझाईन ही प्रत्येक खांबावर आपल्याला वेगवेगळं पाहायला मिळतं. आपण इथे बघू शकतो खूप छान असा अलंकार आहे. तसेच ह्या बाजूला इथे दोन मोर कोरलेले दिसतात, हे बघा इथे दोन मोर कोरलेले आहेत. हे डिझाईनही खूप छान आहे, बघण्यासारखं डिझाईन आणि मंदिर आहे. फक्त हे कोणाला जास्त माहीत नाही, आत्ता दुर्गवीर प्रतिष्ठानने ह्याची आजूबाजूची साफसफाई केली त्यावेळी ही मंदिरं उजेडत आली. मीही बऱ्याचदा इथे जे भैरवनाथ मंदिर आहे तिथे खूप वेळा येऊन गेलो, पण ही मंदिरं मलाही माहीत नव्हती. तर मित्रांनो, एक खूप वेगळी गोष्ट इथं पाहायला मिळाली. आपण बघू शकतो इथे अंतराळ आहे. अंतराळाची जी जमीन आहे ती जरा खोलगट आहे, त्याच्या पुढे हा अंतराळाचा उंबरट आहे. पण या उंबरट्यामध्ये इथे कट करून एक छोटीशी पनळी काढण्यात, म्हणजे एक पाट काढण्यात आला आहे जो सभामंडपात येतो. सभामंडपामध्ये जिथे नंदी विराजमान आहे, हा चौकोन, हा जो मधला फ्लोर आहे तोही थोडा उंच आहे, त्याच्या चारी बाजूने पाट काढलेला आहे आपण बघू शकतो. आणि हे पाट इकडे येतात प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला, आणि इथून बाहेर जाण्यासाठी अजून एक व्यवस्था आहे जी इथे येते. ती तुम्हाला दाखवतो मी, ती इथे इथून पाणी ते बाहेर पडतं, एवढी छान व्यवस्था इथे केलेली आहे. मंदिराला प्रदक्षिणा घालताना गर्भगृहाच्या बाहेरच्या बाजूला दगडी बेसिनसारखे काहीतरी दिसते. इथूनच पाणी गर्भगृहामधल्या टाकीमध्ये जाण्याची सोय असावी. हे काय आहे याबद्दल अधिक माहिती असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. मंदिराला गोमुख किंवा मकरमुख दिसत नाही. भर उन्हाळ्यातही मंदिर परिसर दलदल आणि घाण पाण्याने व्यापला असल्याने शेजारच्या कंपाऊंडमधून यावे लागते, हे पाहून मन खिन्न होते. तर मित्रांनो, आपण इथे बघू शकतो इथे अजून एक मंदिर आहे ज्याची खूप दुरावस्था झालेली आहे. आता काही दिवसापूर्वी दुर्गवीर प्रतिष्ठानने याची आजूबाजूची या परिसराची साफसफाई करून इथे भेटलेल्या ज्या विरगळी होत्या, गद्यगळी होत्या, त्यानंतर एक विष्णुमूर्ती आहे, एक भवानी मातेची मूर्ती आहे, हे व्यवस्थित इथे रचून ठेवलं आहे, त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. तर खूप दिवसापासून तुम्हाला गद्यगळ दाखवायची होती, इथे गद्यगळी आहे आणि विरगळी आहे. तर आपण बघू शकतो हा जो दगड आहे गद्यगळीचा, हा गद्यगळीचा दगड आहे. याचं विशेष म्हणजे याच्या वरच्या रखण्यात इथे सूर्य पूर्ण गोलाकृती अंकण आहे. हा आहे सूर्य, इथे आहे चंद्र, चंद्राकृती अंकण आहे इथे, चंद्र सूर्य आहे. हा दुसरा रखण आहे, या दुसऱ्या रखण्यात इथे मनुष्यकृती कोरलेली आहे, तर इथे गाढव कोरलेलं आहे. तर हे शिल्प एकूण मानव आणि गाढवाचं संकर होताना दाखवलेलं आहे. आणि याच्या खाली आपण बघू शकतो थोडं पुसटचं अंकण आहे, पण ही गाय आहे आणि इथे वासरू आहे गोबारस. तर यातून असा संदेश द्यायचा असतो की ही जी जमीन आहे ती एखाद्या मंदिरासाठी किंवा एखाद्या विशिष्ट गोष्टीसाठी राखीव ठेवलेली आहे. तर ह्या जमिनीचा जो अपहार करेल त्याला थोडक्यात एक शिवी दिल्यासारख्या एक असतं की त्याला गाढव लागो.
आता हे शब्द वापरू नयेत, पण याचा खरा अर्थ तसा आहे। तर त्यासाठी हा दगड या जमिनीमध्ये इथे न ठेवला जातो, याचा अर्थ ही जी जमीन आहे ती एखाद्या विशिष्ट गोष्टीसाठी दान केलेली आहे, तिचा कोणीही गैरव्यवहार करू नये। तर मित्रांनो, आपण बघू शकतो ही आहे विरगळ। या विरगळीमध्ये सुद्धा थोडक्यात गद्यागिरीप्रमाणेच रखाणे असतात। सगळ्यात वरच्या बाजूला इथे पिंड कोरलेली आहे, ही विरगळ इथे थोडी म्हणजे तरी तोड तुटलेली आहे इथे, त्यामुळे आपण बघू शकतो तरी पण इथे शिवपिंड कोरलेली आहे। त्याच्याखाली ही नंदीची मूर्ती आहे। या बाजूला इथे पूजा करणारे दोन कोणीतरी हे दाखवलेले आहेत, मनुष्याकृती कोरलेले आहेत। त्यानंतर इथे आपण बघू शकतो असंच काहीतरी एक म्हणजे युद्धाचं वगैरे प्रसंग कोरलेला आहे। इथे एका पालखीतून जाणारी स्त्री कोरलेली आहे, त्याच्या खालीसुद्धा आपण बघू शकतो इथे लढाईचं थोडं हे कोरलेलं आहे। इथे हातामध्ये ही तलवार धरलेली आहे, इथे ही ढाल दिसते, ही मनुष्यकृती आहे। आणि समोरच्या ह्याची थोडी तोडफोड झालेली आहे, जरा इथं खाली तुटलेली आहे त्यामुळे स्पष्ट दिसत नाही आहे। तर विरगळीत इथे पण बघा सेम इथे पण दाखवलेलं आहे, पण इथे वेगवेगळे आकृत्या कोरलेल्या आहेत आणि त्यातून वेगवेगळे संदेश द्यायचे आहेत। तर खूप ठिकाणी ज्या विरगळी असतात त्या एका बाजूलाच कोरलेल्या असतात, इथे चारही बाजूला कोरलेल्या आहेत। कर्णेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारावरील शेषशाही विष्णुमूर्ती सारखीच विष्णुमूर्ती, भवानीमूर्ती आणि मंदिराचे भग्नावशेष व्यवस्थित मांडून ठेवलेले दिसतात। मंदिराबाहेरचे नंदी चौकोनी शिवपिंडीवर विराजमान आहे। काशी विश्वेश्वर मंदिर म्हणून ओळखले जाणारे हे मंदिर सोमेश्वर मंदिरापेक्षा आकाराला मोठे आहे। मित्रांनो, हे जे मंदिर आहे आपण बघू शकतो इतकं सुंदर मंदिर आहे, याचा जो एंट्रन्स आहे तोच इतका सुंदररित्या म्हणजे डिझाईन केलेला आहे। आतमध्ये तर खूपच सुंदर असणार आहे। आपण इथे बघू शकतो जे प्रवेशद्वार आहे, प्रवेशद्वाराचे जे खांब आहेत, दोन्ही बाजूला जे खांब कोरले खूप छान प्रकारे कोरलेले आहेत। त्याच्या बाजूला तिथे महिषासुरमर्दिनी तुळजाभवानीचं चित्रांकन केलेलं आहे। आपण इथे बघू शकतो हा इथे महिषासुर राक्षस दाखवलेला आहे। त्यानंतर इथे फुलं कोरलेली आहेत, इतकी दगडी जाळी आहे, खूप छान इथं। आणि या साईडला एक देवकोष्ट आहे, तर दोन्ही बाजूला आपण देवकोष्ट बघू शकतो। हे मंदिर जरा खूप मोठं आहे। त्यानंतर आपण इथून जेव्हा एंट्री करतो तेव्हा आत आल्यानंतर असा मोठा सभामंडप दिसतो, खूप म्हणजे पडझड झाली आहे। ही बाजू तर पूर्ण प्रकारे पडलेली आहे। आणि ह्या बाजूने पण आपण बघू शकतो बाहेरच्या बाजूने ही भिंत पूर्णपणे दाखवलेली आहे। तर हा असा मोठा सभामंडप आहे। ह्या सभामंडपाच्या मध्यभागी चार खांब आहेत, तर त्याच्यामध्ये हा एक असं गोलाकृती शिळा बसवलेली आहे। खूपशा मंदिरात या ठिकाणी नंदी विराजमान असतो आणि इथे नंदी बाहेरच्या बाजूला आहे। तसेच आपण बघू शकतो मोठाले खांब आहेत, त्या खांबांवर तुळ्या आहेत आणि त्याच्या वरच्या बाजूला दगड ठेवून याचं छत तयार केलेलं आहे। तसा सभामंडप एवढा मोठा, या सभामंडपानंतर इथे अंतराळ आहे, खूप मोठी मोठी वटवागळं पण दिसते। बघू शकतो बघा खूप मोठी वटवागळं आहेत, कारण का इथे कोणी येत जात नाही, त्यामुळे वटवागळ्यांसाठी ही जागा अगदी सोनं झालं आहे त्यांचं। तर आपण बघू शकतो आता इथे बघू शकतो की अजून एक खांब लावलेला आहे, का लावला आहे माहीत नाही। त्याचप्रमाणे इथे अजून दोन खांब लावलेले आहेत। मे बी हे मंदिर खूप जुनं असेल, त्याचा मधल्या काळात जीर्णोद्धार झाला असेल, त्यावेळी हे खांब बसवण्यात आले असतील, हे पडू नये त्यासाठी। त्यानंतर पुन्हा त्याच्यात दुर्लक्ष झालं। मंदिराचे अंतराळ सोमेश्वर मंदिरापेक्षा अगदीच साधे आहे। अंतराळातील देवकोष्टांमध्ये उजव्या बाजूला भग्नावस्थेतील गणेश मूर्ती आहे, तर डाव्या देवकोष्टामध्ये गदाधारी विष्णुमूर्ती असावी। गर्भगृहाचे प्रवेशद्वार अगदी साधे आहे। प्रवेशद्वारावर श्री गणेशाची मूर्ती आहे, तर गाभाऱ्यात एकदम छोटी शिवपिंडी आहे। मंदिराच्या वैभवानुसार ही शिवपिंडी नंतरच्या काळात खऱ्याच शिवपिंडीच्या जागी बसवण्यात आली असावी। मंदिर प्रवेशद्वारावर व्याळ प्राण्यासोबत युद्ध करणारा वीर, तर उंबरट्यावर कीर्तिमुखे कोरण्यात आली आहेत। तर प्रवेशद्वाराच्या भिंतीवर आपण दुशेरा पक्षी पाहू शकतो,
जवळजवळ 80% शिल्पे ही आता खराब झाली आहेत। त्यामुळे शिल्लक शिल्पवैभवाचे जतन होणे अत्यंत आवश्यक आहे। मंदिराचा ताबा आता त्यावर वाढलेल्या वनस्पतींनी घेतला आहे, ज्यामुळे येत्या काळात मंदिराला धोका होणे सहज शक्य आहे। मंदिर सभामंडपाच्या भिंतीही पडल्या आहेत। मंदिर परिसरात अजून एक भग्नावस्थेतला नंदी दिसतो, तर जमिनीत अर्ध्यापर्यंत गाडले गेलेले मंदिरही दिसते। या मंदिराचे शिखर आणि काही भागच फक्त जमिनीवरती दिसतात। इथे उत्खनन होऊन या मंदिराचे जतन करणेही अत्यावश्यक आहे। याशिवाय अजून एक मंदिर या मंदिर परिसरातच आहे। या मंदिराची पूर्णपणे पडझड झाली असून फक्त सभामंडपाचे अवशेष असल्यासारखे दिसतात। गर्भगृहाच्या दरवाज्यातून नष्ट झालेली गर्भगृह सहज दिसते। मंदिरांच्या भिंतीची बाहेरची बाजू पूर्णपणे नष्ट झाली आहे। काशी विश्वेश्वर मंदिरासमोर एक छोटेसे कुंडही दिसते। यामधील पाणीही खराब झालेले दिसते। श्री सोमेश्वर आणि काशी विश्वेश्वराचे आशीर्वाद घेऊन या अप्रतिम पौराणिक वारशाला भेट दिल्याचा आनंद, पण त्या अजूनही दुर्लक्षित राहिल्याची खंत मनात घेऊन मी पुढच्या प्रवासासाठी बाहेर पडलो। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। त्यासोबतचे नोटिफिकेशनचे बेल आयकॉनही दाबा, जेणेकरून पुढील सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा। पुन्हा भेटू अशा सुंदर ठिकाणांच्या सुंदर व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद।